या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। फटाटेवाडी येथील NTPC च्या कर्मचाऱ्यांना ने आन करणाऱ्या बसच्या चालकाला दगडाने मारून बसच्या काचा फोडल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे। या प्रकरणात वळसंगच्या पोलिसांनी सतीश गायकवाड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या संदर्भात जखमी झालेले अर्जुन दिगंबर सुरवसे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। ते रविवारी सायंकाळच्या सुमारास MH13DQ1718 या क्रमांकाच्या बसमधून फटाटेवाडी ते सोलापूरच्या दिशेने कर्मचाऱ्यांना घेऊन निघाले होते। होडगी शिंगडगाव या चौकात सतीश गायकवाड हा रस्त्याच्या मध्ये दुचाकी लावून थांबला होता। त्यावेळी सुरवसे यांनी दुचाकी बाजूला काढण्यास सांगितली तेव्हा त्याने दुचाकी काढत नाही असं म्हणत शिवीगाळ करत लाथा बुक्के आणि विटाने मारहाण करून गंभीर जखमी केलंय। दगडाने बसचे काच फोडून 8000 रुपयांचं नुकसान केलंय असं त्याच्या फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।